नमस्कार. आपल्या देशामध्ये संविधानावरती चालणारी लोकशाही धोक्यात आलेली नाही असं अजूनही ज्या लोकांना वाटतं त्यांच्या बुद्धीची आता क्यू करायची वाटते. अशा लोकांनी आपला मेंदू, कान, डोळे वगैरे सगळे अवयव वापरणं पूर्ण बंद केलावं असावं असं आता वाटू लागलंय. लोकशाही संपुष्टात आली असती तर तुम्ही कसे काय मोकळेपणाने बोलू शकला असतात असा प्रश्न माझ्यासारख्याला विचारणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की आमचीसुद्धा मुस्कटदाबी कधीही होऊ शकते. तसे प्रयत्न अगदी वरपासून खालपर्यंत सुरू आहेतच. त्याशिवाय केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अंधभक्तांकडून, ट्रोल धाडींकडून वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या आम्हाला सुरू असतातच. परंतु त्यांना भीक न घालता जोपर्यंत शक्य आहे तोवर बोलत राहायचं. आपल्या आजोबा पंजोबांनी, वाडवडिलांनी आपल्याला मिळवून दिलेलं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहावं यासाठी शक्य होईल तोपर्यंत लढत राहायचं असं ठरवलेलं आहे, त्यामुळे बोलत राहणार. तिकडे चंदीगडला परवा भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचा कसा खुलेआम मुर्दा पाडला तो आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेलच ना. त्या नगरपालिकेमध्ये चंदीगडच्या एकूण नगरसेवकांची संख्या आहे 36. म्हणजे ज्या पक्षाचे 19 नगरसेवक असतील त्यांचा महापौर होणार, बरोबर. तिथे आम आदमी पार्टीचे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत, काँग्रेसचे 7 आणि अन्य शिरोमणी अकाली दल वगैरेचा 1. भारतीय जनता पार्टीचे तिथे 16 नगरसेवक निवडून आलेत, म्हणजेच बहुमत कोणाकडे सुद्धा नव्हतं अशी स्थिती. मग काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या दोघांनी पण आघाडी केली, म्हणजे त्या दोघांची मिळून संख्याबळ झालं 20. साहजिकच त्यांचाच महापौर व्हायला हवा होता, काहीच अडचण नव्हती त्यात कायदेशीररित्या. परंतु तिथे त्या सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून बसवल्या गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आप आणि काँग्रेस आघाडीतील 8 नगरसेवकांची मतं बाद ठरवली मतदानानंतर, आणि 16 मतं मिळालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला महापौर म्हणून घोषित केलं. बरं, त्या पीठासीन अधिकाऱ्याने ती 8 मतं बाद ठरवण्यासाठी स्वतःच त्यांच्या मतपत्रिकांवरती पेनाने खडाखोड केल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे, ते स्पष्टपणे दिसतंय सुद्धा आहे. परंतु उपयोग नाही, ही लोकशाही आहे. आता प्रकरण कोर्टात गेलं आहे खरं, पण आपल्याकडची कनिष्ठ न्यायालयंसुद्धा आता न्याय देताना दिसत नाहीत. न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालय आणि बऱ्याचदा सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागते सर्व संबंधितांना, कारण आता तेवढीच एक आशा काही प्रमाणामध्ये जिवंत आहे लोकांच्या दृष्टीने. परंतु तिथपर्यंत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्यात आणि तिथून न्याय मिळण्यात जो काळ जातो मधला, त्यात लोकशाहीचा मुद्दा वारंवार पडत राहतो. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलाचं जे नाटक घडलं त्या बाबतीत आपण सगळेच हा अनुभव घेतच आहोत मागील काही काळापासून. सर्वोच्च न्यायालयानेच जी मतं व्यक्त केली, जे ताशेरे ओढले, त्यानुसार संविधानिक मूल्यांची मोडतोड करून बेकायदेशीरपणे आणि अनैतिक मार्गाने सत्तेवरती आलेलं एकनाथ शिंदे सरकार गेलं जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलं तरी सत्तेवर आहेच. ही लोकशाही आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्यावरती भले सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला किंवा ते सरकारच बरखास्तीचा वगैरे जरी आदेश दिला, तरी त्यावेळी मग त्या निकालाचं किंवा त्या न्यायाचं औचित्य काय असणार? दुसरा एक गंभीर प्रकार म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये जमा होणारा पैसा हा या राज्यातील सर्वच जनतेकडून विविध करांच्या रूपानं जमा झालेला असतो. त्याचं नागरिकांच्या हिताच्या कामांसाठी, राज्याच्या हितासाठी समन्यायी पद्धतीने वाटप व्हायला हवं हा सर्वसाधारणपणे संकेत आहे. राज्यावर सत्ता कुणाचीही असो, या संकेताचं स्वातंत्र्य काळापासून पुढच्या काळामध्ये पालन झालेलं आहे. परंतु आता अजित पवार फडणवीसांच्या मांडीवरती जाऊन बसल्यावर आणि पुन्हा अर्थखात्याची धुरा त्यांच्याकडे जाताच त्यांनी फक्त सत्ताधारी गटातील आमदारांनाच कोट्यवधी रुपयांचा निधी पुरवला. मुंबई महानगरपालिकेनेही मग त्यांचीच री ओढली. इंडियन एक्सप्रेसनी आता ते उघड केलेलं आहे. भाजप आणि शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांनाच कोट्यवधींचा निधी मुंबई महापालिकेने पुरवल्याचं नुकतंच उघड झालं आहे. हे असं करण्यासाठी सरकारी तिजोरी म्हणजे अजित पवारांना स्वतःच्या जहागिरीतील खजिना वाटतो का? आणि मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील मुंबईकरांचा पैसा हा त्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना स्वतःच्या बापाची खाजगी मालमत्ता वाटते काय? ही लोकशाही आहे. पराभवाच्या भीतीने मागील काही काळात या एकनाथ शिंदे सरकारने राज्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका यापैकी एकसुद्धा निवडणूक होऊन दिलेली नाही आहे कसब्याच्या निवडणुकीनंतर.
आणि त्यामुळे आज राज्यात एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिकेत महापालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यापासून पुढच्या गेल्या 70 वर्षांमध्ये असं कधीही झालेलं नव्हतं. सगळ्या राज्याचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती. ही लोकशाही आहे. नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला, काही गैरकारभार केला तर निदान त्याला 5 वर्षांनी घरी बसवण्याची आपल्याला संधी असते. आता हे सगळे सरकारी बाबू अब्जावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. सगळा मनमानी कारभार सुरू आहे. वर मंत्रालयामध्ये बसलेल्या आपल्या बापांना ठराविक मलिदा पुरवायचा आणि बाकी सगळा आपला आपण हडप करायचा असा सगळा निरंकुश कारभार सुरू आहे. कोणी कुणाला जाब विचारत नाही आहे. ही लोकशाही आहे. देशभरातील भारतीय जनता पार्टीचे लोक आणि भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले अन्य पक्षातील लोक सगळे धुतल्या तांदळ्याप्रमाणे स्वच्छ आहे. त्यांच्यामध्ये एकसुद्धा भ्रष्टाचारी नाही, एकही गैरकारभार करणारा नाही. ईडीला फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील लोकच दिसतात. ही लोकशाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा खरा आदर्शवत राज्यकारभार होता. त्यांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्मियांचा समान मान आदर राखला जात होता. आपल्या स्वतःच्या धर्माविषयी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान होता, आदर होता. परंतु त्याचवेळी अन्य कोणत्याही धर्माबद्दल महाराजांच्या मनामध्ये अजिबात द्वेष नव्हता. शत्रू मुसलमान होते म्हणून महाराज त्यांच्याशी लढले नव्हते, तर त्यांच्यापैकी अनेक जण अन्यायकारी होते, त्यांची राजवट अन्यायकारी होती म्हणून महाराज त्यांच्याशी लढले. महाराजांच्या काळात महाराजांच्या सैन्यातील एकही मावळा मशिदीवर चढून त्यांनी कधी भगवा झेंडा जबरदस्तीने त्या मशिदीवर लावायचा प्रयत्न केला नाही. आता झुंडीने जाऊन मशिदींवरती भगवे झेंडे लावणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार आहे. बरं, ज्या नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक परिवर्तन आपल्या नेहमीच्या पाताळयंत्रीपणाने मागील काही काळामध्ये घडवले, ते तरी किती लोकांच्या लक्षात येते. मुळात संघ आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी याचा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही, अगदी कणभरसुद्धा नाही. जात्यांधता आणि धर्मांधता हा संघ भारतीय जनता पार्टीच्या आचार विचारांचा पाया आहे, जो आपल्या महाराजांच्या आचार विचारांच्या अगदी पूर्णपणे विरोधी आहे. त्याशिवाय महाराजांनी आपल्या स्वराज्यातील तत्कालीन वंचित म्हणजे प्रवाहाबाहेरील जे काही जनसमुदाय होते त्या काळी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या हातांना काम दिलं. त्यांच्यावर आपल्या सैन्यामध्ये गडकिल्ल्यांवरती विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे शक्य असतील त्या काळामध्ये ते प्रयत्न केले. काही नैसर्गिक आपत्ती आली, शत्रू सैन्याकडनं आक्रमण झालं आणि त्यावेळेला शेतातील पिकाची घरादारांची नासधूस झाली तरच स्वराज्यातील सरकारी तिजोरीतून मदत व्हायची. अन्यवेळी मात्र तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करा, 4 पैसे कमवा आणि त्यातून स्वप्रयत्नातून तुमचा चरितार्थ चालवा अशी स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची व्यवस्था होती. नरेंद्र मोदींचा कारभार तर याच्या उलट आहे. करोना काळात सर्व ठप्प असताना आणि गोरगरिबांच्या हाताला काम नसताना त्यांना मोफत राशन किंवा धनधान्य पुरवण्याचा निर्णय अगदी योग्यच होता. मात्र त्यानंतर त्या महाभयानक संकटातून सगळं जग सावरल्यानंतरही केवळ मतांच्या घाणेरड्या आणि स्वार्थी राजकारणासाठी तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य वाटप जे त्यांनी सुरूच ठेवलं आहे आणि काहीही कारण नसताना यापुढेसुद्धा पुढची 5 वर्ष ते सुरूच ठेवण्याचं जाहीर केलेलं आहे, घोषित केलेलं आहे, ते कोणत्या अर्थानं योग्य पाऊल म्हणते. त्या 80 कोटी लोकांपैकी जे लोक काम करू शकतात त्यांच्या हाताला योग्य काम पुरवून त्यांच्या श्रमांचा मोबदला त्यांना मिळवून त्यांच्या कष्टाचं त्यांना खायला मिळण्याची व्यवस्था निर्माण करणं हे खरं राजकीयदृष्ट्या कौशल्याचं काम. त्याऐवजी देशावरील कर्जाचा भार अतिप्रचंड वाढवून त्या सगळ्या 80 कोटी लोकांना मोफत राशन धान्य पुरवून आपला आश्रित बनवून त्यांची मतं मिळवणं हे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवरून चालणारं काम म्हणता येणार नाही. अशा प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचारांची विसंगत संघ भारतीय जनता पार्टीच्या आणि नरेंद्र मोदींच्या गेल्या काही वर्षांमधील असंख्य गोष्टी आपल्याला सांगता येतील. काही काळापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात सगळीकडे डौलाने फडकणाऱ्या आपल्या भगव्या झेंड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असायचं आणि त्याखाली जाणता राजा असं लिहिलेलं असायचं. आता त्या भगव्या झेंड्यावरचं त्या महाराजांचं चित्र गायब झालं. त्या चित्राऐवजी सगळीकडे धनुष्यधारी रामाचं उग्र अवतारी असं चित्र दिसतंय.
जय भवानी जय शिवाजी या घोषणेची जागा आता जय श्रीरामने घेतली आहे. हा बदल केवळ राम मंदिराच्या उद्घाटनापुरता तात्पुरता आहे असं म्हणणाऱ्या लोकांना मोदीसुद्धा कळलेलेच नाहीत असं म्हणावं लागेल. महिलांची विटंबना करणाऱ्यांना आपले महाराज चौरंगा करण्याची शिक्षा द्यायची, म्हणजे काय तर त्यांचे हातपाय छाटून टाकण्याची शिक्षा करायची. आपल्याच एका सरदाराने विजयाच्या उन्मादात परकीय सत्तेतील एका किल्लेदार महिलेवरती अत्याचार केल्याचं समजलं वृत्त महाराजांना, त्यावेळेला महाराजांनी तो आपलाच सरदार आहे म्हणून त्याची गय केली नाही तर त्याचे डोळे फोडले, त्याला कायमचा आंधळा करून कोठडीमध्ये टाकून दिलं. मोदींनी आपल्या पक्षातील किती अत्याचारी आणि बलात्कारी लोकप्रतिनिधींवरती कारवाई केली, त्या कुस्ती महासंघाच्या अध्यक्षावरती, त्या खासदार ब्रिजभूषणवरती काही कारवाई केली, त्याला पक्षातून तरी काढलं. जिथे महिलांच्या नग्न धिंड निघाल्या आणि आजही जिथे अन्याय अत्याचार सुरूच आहेत महिलांवरती, त्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवरती मोदींनी काही कारवाई केली, त्या उन्नावच्या बलात्कारांवरती काही कारवाई केली, त्या बिल्किस बानूच्या बलात्कारांना कोणत्या राज्य सरकारनं जेलमधनं मुदतीआधीच लवकर सोडलं होतं. भर संसदेमध्ये विरोधी पक्षीय मुस्लिम खासदारावरती धर्मांध भाषेमध्ये त्याचा अपमान करून त्याला तुच्छ लेखणाऱ्या स्वपक्षीय आपल्या पक्षाच्या खासदारावरती मोदींनी काही कारवाई केली, उलट त्याचा सन्मान केला, त्याच्यावरती अधिक मोठी जबाबदारी दिली. आपल्या निवासस्थानापासून आणि संसदेपासून अवघ्या काही अंतरावरती हजारो शेतकरी थंडी येऊन वाऱ्या पावसात वर्षभर आंदोलन करत राहिले, त्यातले 700-800 शेतकरी तिथे मेले तरी मोदींना त्यांची यत्किंचितही दया आली नाही. आपले शिवाजी महाराज असे वागले असते? कशी काय आपल्या महाराजांची आणि मोदींची तुलना सहन करतो आपण? का आपलं रक्त खवळत नाही? आता तर उलट यात आणखीन एक संतापजनक भर पडते आहे. सातारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नरेंद्र मोदींना येत्या शिवजयंतीला शिवसन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतायत हे वृत्त समजल्यापासून तर काय बोलावं हेच कळेनासं झालं आहे. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार माहितीच झाले नाहीत, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा खरा उद्देशच कळला नाही आणि ज्यांच्या मेंदूची मशागत त्या भिडेबिडेसारख्या बोगस माणसांच्या तालमीत झालेली आहे, असे लोकच फक्त या सत्कार सोहळ्याने आनंदी होऊ शकतील. ज्यांना कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सांगितलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे माहिती झालेले आहेत, तात्याराव साळुंखे असोत किंवा इंद्रजित सावंत यांच्यासह मागील काही वर्षांमध्ये अनेक इतिहास संशोधकांनी परिश्रमाने आणि अभ्यासातून पुढे आणलेले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वाचलेले आहेत, त्यांना सातारच्या वारसदारांच्या या कृतीचं अगदी वैषम्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात एक राजर्षी शाहू महाराज जर सोडले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा अन्य कोणत्या वारसदाराने पुढे चालवला आहे हाही प्रश्नच आहे म्हणा. असो, वेगवेगळ्या विषयांची सरमिसळ झाली आज, डोक्यात काय काय सुरू असतं आणि त्यातून मग हे असं घडतं. आता हे सगळं मिक्स झालेलंच आहे. तर अजून एक विषय, नाशिकजवळ त्या सिन्नरच्या वाचनालयामध्ये जुन्या निर्भय बनो चळवळीचे एक प्रमुख समन्वयक आणि विचारवंत विश्वंभर चौधरी यांच्यावरती एका भ्याड झुंडीने काही दिवसांपूर्वी भेकडपणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. काही कारण नव्हतं खरं, म्हणजे रामनवमी हा भक्तिभावाने साजरा करण्याचा आपला धार्मिक उत्सव आहे. टाळ, मृदुंग, कीर्तन, प्रवचन, आरती वगैरे ही आपले धार्मिक उत्सव भक्तिभावाने साजरा करण्याची सगळी साधनं आहेत. याच पद्धतीने आपण वर्षानुवर्ष रामनवमी किंवा अन्य सर्व धार्मिक उत्सव सण साजरे करत आलो आहे. त्यात आता हे DJ वगैरे कुठून आलं? DJ हे भक्तिभाव निर्माण करणारं नव्हे तर उन्माद निर्मितीचं साधन आहे असं विश्वंभर चौधरी तिथे म्हणाले. आणि ते अगदी खरंच होतं, काय गैर होतं त्यात? परंतु अंधभक्तांची एक टोळी तिथे होती, मूर्ख लोकांची, त्यांनी विश्वंभर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करून त्यांचं भाषण जबरदस्तीने बंद पाडलं. अर्थात त्या झुंडशाहीचा संपूर्ण महाराष्ट्रातून त्यावेळीच मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. आपल्या अभिव्यक्तीचासुद्धा त्यावेळी या त्या सगळ्यावरती एक विशेष एपिसोड आपण केलेला होता. परंतु त्या झुंडशाहीला उत्तर देणंसुद्धा तेवढंच गरजेचं होतं. आणि म्हणूनच आता जिथे विश्वंभर चौधरी यांचं भाषण झुंडशाहीने बंद पाडण्यात आलं त्याच सिन्नरमध्ये अनेक जागरूक नागरिक एकत्र आलेत आणि त्यांनी निर्भय बनोची जाहीर सभा पुन्हा तिथे आयोजित केलेली आहे, मोठ्या प्रमाणात आयोजन केलं. येत्या शनिवारी, लक्षात ठेवा, येत्या शनिवारी 3 फेब्रुवारीला संध्याकाळी ठीक 5 वाजता
सिन्नरच्या वावीवेस इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहामध्ये. तिथे विश्वंभर चौधरी तर आहेतच, परंतु ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि ॲडव्होकेट आसिम सरोदेसुद्धा त्या सभेमध्ये बोलणार आहेत. लोकशाही टिकवण्याची ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आपल्या संविधानावरती ज्यांचं प्रेम आहे आणि झुंडशाहीच्या विरोधात जे लोक आहेत, अशा सर्व लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सिन्नरच्या या निर्भय बनोच्या सभेला शनिवारच्या उपस्थित राहावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. लोकशाही मार्गाने झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी आणि या मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी, त्याचसोबत संविधानप्रेमी सिन्नरकरांना अभिवादन करण्यासाठी मी सुद्धा या सभेला येणार आहे. तुम्ही पण या, भेटूया आपण सगळे. या आवाहनासोबतच आज इथेच थांबतोय. शेवटी आपला नेहमीचा आणि आपुलकीचा महत्त्वाचा प्रश्न, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? अजून नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. एपिसोड आपले आवडत असतील तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.